महाराष्ट्रामध्ये 70% कमिशन सरकार असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय. झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये पटोलेंनी हा गंभीर आरोप केलाय. भ्रष्टाचाऱ्यांचा पोलखोड रस्त्यावर तसंच विधानसभेतही करू असा इशाराही पटोलेंनी यावेळी दिलाय. तर महायुती सरकारला याचं उत्तर द्यावंच लागेल असंही पटोले या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये म्हणाले. तुम्ही 70% कमिशनचा उल्लेख 2-3 केला या सगळ्या मुलाखतीदरम्यान. जसं कर्नाटकमध्ये 40% सरकार असं झालं, 40% कमिशन सरकार असे कॅम्पेन होतं, तुम्ही म्हणतात महाराष्ट्रात 70% कमिशन आहे. महाराष्ट्रात हा तुम्ही तुमचा कॅम्पेनचा मुद्दा असणार आहे का? नाही राहणार. जे लोक भ्रष्टाचारी आहेत त्यांच्या भ्रष्टाचाराचे एकेक पोल आम्ही आत्ता विधानसभेतच खोलणार आहे. आम्ही रस्त्यावर तर खोलूच, पण विधानसभेतही आम्ही ही सगळी भूमिका मांडू. सरकारला उत्तर द्यावं लागेल. सरकारने पळ काढला तर हे चोरच आहेत, हे डाकूच आहे, हे लोकांना आम्हाला समजायला काही जास्त वेळ लागणार.